हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कॉलरच्या ब्लाऊजची जी कटिंग आहे ना ती दाखवलेली होती. तर आत्ता इकडे आहे ना अगदी सोप्या पद्धतीने कॉलर कशी बसवायची आहे हे दाखवत आहे. तर त्याच्यासाठी आहे ना आपल्याला जेवढी कॉलर लावायची आहे ना तेवढा आपल्याला कपडा जो आहे तो घ्यायचा आहे. बघा, तर इथे ना मी कॅनव्हास पण घेतलेला आहे. तर इथे आपल्याला कॉलर लावायची आहे 15 इंचाची. त्याच्यासाठी मी इकडे कपडा घेतलेला आहे 16 इंचाचा, आणि कॅनव्हास पण आहे ना तो पण घ्यायचा आहे आपल्याला 16 इंचाचा. तर अगोदर ना खालच्या साईडला अशा पद्धतीने कॅनव्हास जो आहे तो व्यवस्थित फोल्ड करून, तर हा जो कॅनव्हास आहे ना हा मी घेतलेला आहे आपला बॉटम असतो ना सलवारचा त्याचा कॅनव्हास आहे, म्हणजे ह्याला कट करायची गरज नाही रुंदीला. तर जेवढा आहे तेवढाही मी घेतलेला आहे. बघा, तर तुमच्याकडं जो अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला ह्याच्यापेक्षाही रुंद कॉलर लावायची असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघा टिप खालच्या साईडला मारून घेतलेली आहे बॉटम साईडला. त्याच्यानंतर ना एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आहे मेन फॅब्रिकचा. आणि तर इकडे हे बॉटम साईडला पण आहे बघा, 1/2 इंचाचा अंतर सोडून आपण कपडा कट केला. व्यवस्थित बघायचं आहे कॉलर, ही सोप्या पद्धतीची कॉलर आहे. कॉलर जोडण्याचे अजून दोन ते तीन प्रकार आहेत. त्याच्यानंतर हा जो उरलेला कपडा होता ना अशा पद्धतीने जोडायचा आहे. बघा मी जसा जोडते व्यवस्थित बघायचा आहे व्हिडिओ. एका व्हिडिओमध्ये समजलं नाही तर दुसरा व्हिडिओ, म्हणजे दुसरा म्हणजे रिपीट करून बघायचा आहे. तर बघा बॉटम साईड मी सोडून दिलेली आहे आणि वरच्या साईडला बरोबर अगदी कमी टिप मारायची आहे, जास्त कॅनव्हाससुद्धा गुंतवायचा नाही आहे. आणि इथे ना अशा पद्धतीने डबल टिप मी मारून घेतलेली आहे आणि जास्तीचा कपडा इकडे कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे असं दिसतं आहे ना, तर वरच्या साईडला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्या, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल. आत्ता खालच्या साईडला अशा पद्धतीने ही कॉलर जी आहे ती वरती हा कॅनव्हास आतमध्ये फोल्ड करायचा आहे. आणि कॅनव्हास फोल्ड केल्यानंतर इथे बघा अशी कॉलर जी आहे ती आपली रेडी होते. बॉटम साईड एक आपली टिप मारून झालेली आहे आणि एक साईड जी आहे ती ओपन आहे. तर कॅनव्हास अशा पद्धतीने व्यवस्थित असा सेट करायचा आहे. हवं तर तुम्ही याला प्रेस पण करू शकता, म्हणजे कॅनव्हास अगदी व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसेल. तर झालेलं आहे बघा इकडे आपलं कॉलरचं हे सगळं स्टिचिंग करून. त्याच्यानंतर इकडे बॅक साईडचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. शोल्डर जोडून घेतलेले आहेत बघा, अगोदरच बॅक साईडचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. आणि इकडे जशी आपण टिप मी मारते आहे त्या पद्धतीने आता कॉलरचा सुद्धा सेंटर पॉईंट आपण इकडे काढून घेत आहोत. सेंटर पॉईंट काढल्यानंतर काय होईल की कॉलर जी आहे ती दोन्ही साईडला अगदी एकसारखी लागल्या जाणार आहे. बघा, तर बघा अगदी व्यवस्थित असा सेंटरवरती सेंटर बॅक साईडला मॅच केला. आणि उलट्या साईडने मैत्रिणींनो, उलट्या साईडने मी इकडे व्यवस्थित अशी सुरुवात केलेली आहे. कॅनव्हास बघा वरच्या साईडला आहे आणि जी साईड आपण ओपन ठेवलेली होती ना त्या साईडला बरोबर टिप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित. फिनिशिंग खालची साईड पण चेक करायची आहे, टिप येते का नाही. आणि लास्टला आहे ना जिथे आपण कॅनव्हासचा एंड आहे ना तिथे बरोबर फोल्ड झालेलं आहे आपलं 1/2 इंचाचं, तर ते 1/2 इंच अशा पद्धतीने व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडला इक्वल कॉलर जी आहे ना आपली ती जोडल्या जाते मैत्रिणींनो. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही रिपीट करून बघा व्हिडिओ. आणि सेम ह्याच पद्धतीने जर का तुम्ही स्टिच केला ना तर तुमची कॉलर इतकी फिनिशिंगमध्ये दिसेल की बस रे बस. तर बघा मी आहे ना अगदी स्लो करून ही कॉलर जी आहे, तर याला थोडासा वेळ गेला तरी पण चालेल, पण अगदी व्यवस्थित असं फिनिशिंग येतं. आता बघा लास्टपर्यंत मी ही कॉलर जी आहे ती जोडलेली आहे अगदी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर जोडायला खूप सोपं जाणार आहे. तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो तुम्ही कट केला तरीही चालेल, नाही केला तरीसुद्धा कॉलर जी आहे ती फोल्ड होणार आहे. तर इथं बघा वरच्या साईडने अगदी फिनिशिंगमध्ये तुम्हाला याला प्रेस करायचीसुद्धा काही पण गरज पडलेली नाही. आतल्या साईडने ना तुम्ही जो कपडा होता ना टिप मारलेला तो सगळा ही कॉलर त्याच्यावरतून रॅप करायची आहे आणि एक फिनिशिंगची टिप द्यायची आहे. बस एवढंच काम करायचं आहे. तर तुम्ही बघा
मी फक्त सुरुवात केलेली आहे, तुम्ही फिनिशिंग बघू शकता। अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग येत आहे बघा कॉलरला। तुम्ही तुम्हाला हवे तशा आकारामध्ये ही कॉलर लावू शकता। ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ आहे ना चॅनलवरती अपलोड झालेला आहे, कोणाला जर का हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ प्लेलिस्टला जाऊन बघू शकता। तर संपूर्ण ब्लाऊजला इकडे कॉलर जे आहेत ते अशा पद्धतीने लावून रेडी झालेली आहे। तर बघा इथे असं गोलाकार फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्याचवरती फिनिशिंगची एक टिप अगदी कडेवरती द्यायची आहे, नाही दिली तरी चालेल आणि दिली तरी पण चालेल। तर मी इकडे टिप जी आहे ती देऊन घेतलेली आहे, म्हणजे कॉलर जी आहे ती अगदी व्यवस्थित आणि पक्की लागल्या जाते, जागेवरती धागा कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण ह्याला बाही वगैरे जोडून संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो तयार करून घेणार आहोत। मी फक्त याच्यामध्ये ना बाकीचं जे काम आहे ना ते प्रिन्सेस कटचं, ते सेम आपल्या रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे ब्लाऊज स्टिच करायचा होता आणि बॅक साईडला तर तुम्हाला माहिती गळाच नव्हता, त्याच्यामुळे ह्याला बाही जोडून साईड फिटिंग मी करून घेणार आहे। तर बघा पुढचा मोंडा जो आहे तो आपला कट करायचा बाकी होता, स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तो तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवलेला आहे। तर ब्लाऊज संपूर्ण इकडे रेडी झालेला आहे। स्लीव जी आहे ती 15 इंचाची आहे। ब्लाऊज जो आहे तो अशा पद्धतीने हा तयार दिसत आहे। कॉलर पण अगदी फिनिशिंगमध्ये झालेली आहे, साईड फिटिंग पण अगदी एकसारखी आलेली आहे। तर मैत्रिणींनो कशी वाटली कॉलर जोडण्याची पद्धत? तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही कळालं नाही तरी पण कमेंट करून विचारायचं आहे। भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।